वरिष्ठ जे नियुक्त्या करतात त्या विश्वासात घेतलं जात नाही। आमचे शहरातले पदाधिकारी आहेत, जे बंधू आहेत स्वप्नील भाऊ, आमचे तालुक्याचे पदाधिकारी आहेत, या सर्वांना त्याचा आम्हाला त्रास होत होता आणि काम करताना अडचणी होतात। आम्हाला गेल्या 10 वर्षापासून आम्ही काम करतो आहे, आम्ही आमच्या ज्या अडचणी आहेत त्या वरिष्ठांकडे कळवल्याही होत्या। आमचे संपर्कप्रमुख कुणालजी दराडे यांच्यामार्फत आता नंतर वरुणजी सरदेसाई युवासेना सचिव यांच्याशी बोलणं झालं होतं, परंतु वारंवार आम्हाला उत्तरं दिले जात होते आणि नवीन नको ती लोकं ज्यांना पक्षाची कुठलीही पार्श्वभूमी माहिती, ज्यांनी पक्षात कधी काम केलेलं नाही, 6 महिन्यात आल्यावर यांना नियुक्त केलं। तुम्ही त्या हिशोबाने गद्दारांची पक्ष सोडायची साथ सुरू झालेली आहे, आपण पत्रकार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतात, पत्रकार परिषद घेतली, त्यांनाही प्रश्न विचारलेत, 200 संख्या तिथे होती का ते तुम्हाला माहिती आहे, पत्र जो तुमच्या हातात आला तो 44 लोकांचा आहे, आणि नाराजी व्यक्त करत असताना मला पद मिळालं म्हणून नाराजी केली, तर मग परवा माझ्या परवापर्यंत माझ्यासोबत दौरे केलेले त्यांनी, तर काहीतरी निमित्त साधायचं होतं, भाऊंकडे जायचंच होतं आणि तुम्हाला फक्त मी टार्गेट होतो तर राजीनामा दिला असतं किंवा माझी हकालपट्टी कशी होऊ शकते, विराज कसा वाईट आहे ते दाखवलं असतं आणि माझी हकालपट्टी करून तुम्ही पक्षात राहिले असते, पण कुठेतरी शिंदे समर्थक गुलाबांनं समर्थन म्हणून जायचं आहे या हिशोबाचा हा कुठेतरी प्रयोग दिसला। आरोप जे आहेत की मिठाईच्या पाकिटावरती कोणी कोणाला पदं देत नसतं, तुम्ही माझ्या भूतकाळ बघितलेलं आहे, माझ्यासोबत जे सहकारी आज पण आहे, आम्ही सोबत मिळून जे काम करत होतो ते सर्व दिसून आहे सर्वांच्या समोर, आणि या व्यतिरिक्त खूप जास्त सविस्तर बोलण्यामध्ये काही म्हणजे तुमचाही वेळ वाया जाणार नाही असं मला वाटतं।